कोण कुणाला त्रास देते हे कळलं का? नक्की मला खाली कमेंट करून सांगा, आणि ज्यांना कळलं नसेल त्यांनी ही पुढची क्लिप सुद्धा बघा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी घाणा, जातं हे शब्द सगळे ऐकले असतील, पण नक्की या शब्दांचा वापर आपल्या भारतीय परंपरेमध्ये का केला जातो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकवाच्या रात्री धीरजरावांचे नाव घेते अमेयच्या केळवण्याच्या दिवशी. वैष्णव यायला पाहिजे एकदम. त्याला पण एक पाहिजे विचारलं. आणि त्याचबरोबर आता इथनं पुढे तुम्ही जो बघणार आहात तो तुम्ही मगडानात घाणा भरण्याचा कार्यक्रम. तर आपल्या भारतीय परंपरेमध्ये घाणा आणि जात्याला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. घाणा भरताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात, त्या म्हणजे दोन मुसळी आणि एक त्या दोन मुसळींना एक पिवळं बांधलेलं कापड. मुसळी या लक्ष्मीचं लक्षण आहे असं मानलं जातं, आणि त्याचबरोबर मुसळ आणि जातं या दोन गोष्टी हे शुभ प्रतीक म्हणून मानलं जातं आपल्या भारतीय परंपरेमध्ये. आणि हळदीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला घाण्या म्हणजेच दोन मुसळी एकत्र बांधायच्या असतात आणि तुम्हाला गहू बारीक करायचे असतात. तर त्याच्यामागचं कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर तुमच्या घरी नवीन लक्ष्मी येणार असते, त्याचप्रमाणे तुमचं घरसुद्धा धनधान्यानं भरावं म्हणून अशा प्रकारे गहू बारीक केले जातात आणि आपल्या अन्नामध्ये त्याचा समाविष्ट केले जातात. हे मलासुद्धा सगळ्या गोष्टी माहीत नव्हतं, त्यामुळं थँक्यू सो मच आजी आणि आई, त्यांना त्यांच्याकडनं मी ही माहिती घेतली आणि ही माहिती म्हटलं तुमच्यापर्यंत पण पोचवावी, कारण माझ्यासारखेसुद्धा बरेच जण आहेत ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत, म्हणून हा या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. जरा दूर दूर सारा लोढाला जागा करा, गणरायाच्या लोढाला जागा करा, गणरायाच्या मांडवाच्या दारी, मांडवाच्या दारी आले गणपती नाचत, आले गणपती नाचत, येई शारदा धरी हात, शारदा धरी हात, सारवल्या भिंती, सारवल्या भिंतीवर काढील स्वस्तिक, काढील स्वस्तिक, नवऱ्या मुलाचं कौतुक आमेयच. आधी मूळ धाडा कोल्हापूरच्या लाडीला, कोल्हापूरच्या लाडीला वाघ झुंपले गाडीला, अंबाबाईच्या मांडवाच्या दारी, मांडवाच्या दारी घागर तुपाची सांडली,
धन्य वराच्या बापाची, धन्य वराच्या बापाची, कुरवलीचा घोडा जाऊ दे आंबेवना, जाऊ दे आंबेवना, कुरवलीचा गोपा ताना स्नेहा वैचा, मांडवाच्या दारी, मांडवाच्या दारी बुडता आहे रकुणाचा, बुडता आहे रकुणाचा, वाट चालत उन्हाचा आशिष मामा, नवऱ्या परीस, नवऱ्या परीस कुरवला सजला, कुरवला सजला, गालस माग तो बंगला दारी, मांडवाच्या दारी घातल वाळवण, घातल वाळवण, नवऱ्या मुलाला केळवण, आमेय बाळ, मांडवाच्या दारी, मांडवाच्या दारी चिखल काग झाला, चिखल काग झाला, नवऱ्या मुलाचा बाप नाला शशिकांत, बाल म्हणायचं आजच चान्स आहे म्हणून पाहणार नाही ना अजून आहे ना घोंगराच्या गाडीचं, घोंगराची गाडी, घोंगराची गाडी, गणराज आले मानाचे वराणी, गणराज मांडवाच्या दारी, मांडवाच्या दारी परडी पानाची सुकली, पानाची सुकली विहीड मानाची रुसळी, गणपती बाप्पाला गाणा ग भरीला विराग ठेवीला, आता मान द्यायचा ग नृसिंह देवाला, ग भरीला विराग ठेवीला, सयानो हळद लावा अमेला, नवरा मुलगा अमेयो, नवरा अमेला, काका काकू आले ग हळद लावण्या अमेला, अजिंक्यच्या भावाला हो अनिरच्या काकाला, मामा मामी आले ग हळद लावण्या बच्चाला, वैष्णवीच्या मामा भावाला स्नेहाच्या भावाला, शुभंकरच्या मामाला, शाली मावशी आली ग हळद लावण्या अमेला, मामा मामी आली ग आजी आले हळदीला। तुम्हाला आजचा घरच्या हळदीचा व्हिडिओ कसा वाटला किंवा समारंभ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर गाण्याबद्दलच्या या गोष्टी तुम्ही याआधी कधी ऐकल्या होता का यावेळी फर्स्ट टाईम तुम्ही ऐकताय हे सुद्धा मला खाली कमेंट करून सांगा। त्याचबरोबर बघू आता लवकर बाकीचे उरलेले व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करेनच। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आधी सांगायची पाहिजे होती मला, तर मी आत्ता सांगतो आहे की हे जे मी व्हिडिओ करतो आहे ते थोडेसे 1.5 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ करतो आहे, त्यामुळे मी आत्ता भारतामध्ये नाही आहे। काही लोकांच्या मला कमेंट्स आल्या होत्या की तू पुन्हा इंडियामध्ये आलेला आहेस का, तर मी आत्ता जपानमध्येच आहे। चला तर मग मंडळी मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये अशा वेगळ्या ठिकाणी आणि एका वेगळ्या विषयासह। तोपर्यंत आपलं नेहमीचं सायोनारा, बाय बाय।